आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार शेट्टींनी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करावी. आदम मुजावर, मागील रिकव्हरीचा विचार न करता नव्या दराची घोषणा. ऊस परिषदेच्या नावावर खासदार राजू शेट्टी हे वेळोवेळी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, ती आता बंद करावी अशी मागणी स्वराज्य क्रांती जन आंदोलनचे नेते आदम मुजावर यांनी केली आहे. गेली 18 वर्ष देशिंगपूर शहर हे ऊस उत्पादकांचा एक बालेकिल्ला आणि ऊसाला हमीभाव देणारे व्यासपीठ झालेलं आहे. या व्यासपीठावर असणा ऊस परिषदेच्या नावाखाली दबा घेऊन शेतकऱ्यांना फसवणूक करणारे खासदार राजू शेट्टी हे वेळोवेळी ऊस परिषदेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवणूक करतात. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस परिषद ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य असणारे राजू शेट्टी हे ऊस मंडळाच्या मीटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचं भाष्य न करता केवळ शेतकऱ्यांची फसवणूक करण्याकरता वेगवेगळे खोटे थापा मारतात. यामध्ये प्रामुख्याने मागील ऊसाचे जे रिकव्हरी आहे त्याच्याबद्दल कोणत्याही भाष्य न करता नवीन ऊसाच्या दराबद्दल बोलतात. पण मागील रिकव्हरी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन रिकव्हरी घेणे हे चुकीच्या पद्धतीचं आहे असं आमचं मत आहे. याबद्दल राजू शेट्टी यांना विचारलं असता त्यांनी यामध्ये बोलण्याचं टाळलं किंवा वेगवेगळ्या संघटना याच्यावर पूर्ण हिशोब मागण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला राजू शेट्टी नवीन संघटनेला कधीही पाठिंबा देण्याचं कारण करत नाहीत. त्याच्या मागचं धोरण असं की शेतकऱ्यांचा कैवारी फक्त मीच आहे आणि याचं कमिशन फक्त मलाच मिळालं पाहिजे ह्या हेतून राजू शेट्टी वागतात. राजू शेट्टींना खरोखर जर शेतकऱ्यांच्या कळवळं असेल तर एकत्र एका व्यासपीठावर आम्ही त्यांच्याशी समोरासमोर बसण्याची आमची तयारी आहे. राजू शेट्टींची तयारी असेल तर त्यांनी कधी स्वराज्य क्रांती जन आंदोलनाच्या कट्ट्यावर बसून आमच्याशी सर्व गोष्टीचा समोरासमोर निकष करून घ्यावा असं आम्ही त्यांना जाहीर आव्हान करतो. आणि या माध्यमातून आम्हाला राजू शेट्टींना आव्हान करावं वाटतं की राजू शेट्टी साहेब, आपण शेतकऱ्यांचे कैवारी जरी असला तरी पण हे दुसऱ्याचे मुद्दे उचलून हे फसवण्याचा धंदा बंद करावा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण व्यासपीठावर येऊन समोरासमोर याचे शेतकऱ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा यासाठी प्रयत्न करावेत असं आमचं जाहीर आव्हान आहे.